अहमदनगर मधील भिंगार येथील रहिवासी अवैध धंदे व बिंगो चालक राजू दहीहंडे याच्याकडून आणि त्याच्या गुंडांकडून शिवीगाळ करून जीवे मारण्याची आपल्याला धमकी मिळत असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केडगाव येथील रहिवासी शुभम काळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की मी शुभम काळे, माझा वीट व्यवसाय आणि बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचा व्यवसाय असून त्यासाठी मी भिंगार येथील गवळीवाडा पाण्याची टाकी खाली कॅन्टोनमेंट कॉम्प्लेक्स मध्ये गाळा भाडे तत्वावर घेण्यासाठी गेलो असता तेथे गाळा मालकाकडून चावी घेऊन गाळा उघडून पाहत असताना तेथे शेजारी चालू असलेले अवैध धंदा चालक राजू दहीहंडे आणि शिवाजी दहिंडे तसेच इतर 15 ते 20 गुंड माझ्याकडे आले आणि मला येथे काय व्यवसाय करणार आहे असं विचारलं. त्यावर मी त्यांना सांगितलं की येथे सप्लायर्सचा व्यवसाय चालू करणार आहे. त्यावेळी मला राजू दहीहंडे म्हणाले की येथे बिंगो जुगार मटका अवैध दारू विक्री हे व्यवसाय चालू असल्यानं माझ्या ग्राहकांना पार्किंग साठी जागा मिळणार नाही, त्यामुळे तू येथे व्यवसाय करू नको असं म्हणत शिवीगाळ करत अंगावर धावून आला आणि परत येथे आल्यास जिवंत सोडणार नाही असं म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तर तेथे मी एकटा असल्यामुळे निघून गेलो. तसेच माझी प्रकृती अचानक ढासळल्याने मी घरी जाऊन आराम केला आणि दुसऱ्या दिवशी मला बरं वाटत असल्याने या प्रकरणी मी तक्रार करत आहे. तरी संबंधित गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मला व माझ्या जीवितात धोका निर्माण झालाय, तरी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी शुभम काळे याने या निवेदनातून केली आहे. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.